ठाणे महानगरपालिकेमध्ये बरे झालेले 100 रुग्ण नातेवाईकांनी वाऱ्यावर सोडल्यामुळे तर नातेवाईकांचा पत्ता नसलेले 176 असे एकूण 276 रुग्ण बरे होऊनही मनोरुग्णालयाच्या 4 भिंतीतच अडकून पडलेत. त्यातील 104 मनोरुग्णांचे पुनर्वसन हाफवे होमद्वारे करण्यात येणार आहे. मानसिक रुग्णांना बरं होण्यास वेळ लागतो. सुरुवातीला काही काळ नातेवाईक रुग्णांची ख्याली खुशाली प्रकृतीची चौकशी करण्यासाठी येत असतात. हळूहळू त्यांचं येणं कमी होतं आणि शेवटी ते बंद होतं. मनोरुग्णालयातील रुग्णांशी नातं तोडून टाकतात. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये 1129 रुग्ण उपचार घेत आहेत. यावरून इथे येणाऱ्या रुग्णांचं प्रमाण लक्षात येऊ शकतं. उपचार घेऊन बरे झालेले 30 पुरुष आणि 20 महिला अशा 50 रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांनी घरी नेलं नाही, त्यामुळे आपले नातेवाईक येतील आणि घरी घेऊन जातील अशी आशा लावून वर्षभरापाहून अधिक काळ हे रुग्ण बसलेत. मानसिक आजारी असलेली व्यक्ती अनेक वेळेला कुटुंबावर ओझहून लागते. अशा व्यक्तीमुळे समाजातील प्रतिष्ठेला धक्का लागतो अशीही अनेकांची धारणा असते. त्यामुळे नातेवाईक रुग्णांना मनोरुग्णालयात दाखल करतात. उपचारानंतर अनेक रुग्णांच्या नातेवाईकांचा शोधच लागत नाही, त्यामुळे काही रुग्ण इथे शेवटचा श्वास घेतात. प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, नाशिक, धुळे, नंदुरबार, अलिबाग या ठिकाणांहून रुग्ण उपचारासाठी येत असतात. मनोरुग्णालयातील 276 रुग्ण बरे झाले असून त्यांचे नातेवाईक साधी चौकशी देखील करण्यासाठी येत नाहीत. यातील 104 रुग्णांसाठी 3000 चौरस फुटावर उभारलेल्या हाफवे होममध्ये रुग्णांना आता त्यांच्या आवडीनुसार राहता येणार आहे. बऱ्या झालेल्या रुग्णांना समाज प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय. यातील 4 रुग्णांना चहाची टपरी सुरू करून देण्यात येणार आहे.